रमाई आवास योजनेच्या शासन निर्णयात सुधारणा करून दारिद्र्य रेषे प्रमाणपत्राची अट शिथिल करून APL धारकांना 3 लाख उत्पन्न मर्यादेवर घरकुलाचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने वर्ष 2017 मध्ये घेतला। त्यामुळे शहरातील APL धारकांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी रुग्णमित्र सुरेश तायडे यांनी 19 डिसेंबरला महापालिकेवर धडक देत आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांना निवेदन दिले होते। निवेदनाची दखल न घेतल्यास 24 डिसेंबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अमरावती दौऱ्यात त्यांचा ताफा अडविण्याचा इशारा दिला होता। शनिवारी 24 डिसेंबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमरावतीत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णमित्र सुरेश तायडे हे रमाई आवास प्रकरणी मनपाचा निषेध करणार होते। त्यापूर्वीच त्यांना फ्रेझरपुरा पोलिसांनी अटक करून स्थानबद्ध केले। आपण लोकशाही मार्गाने जनतेच्या हितासाठी आंदोलन करत असून हा आवाज दाबण्यासाठी दडपशाही केली जात असल्याची भावना रुग्णमित्र सुरेश तायडे यांनी व्यक्त केली। महानगरपालिका 2010 मध्ये घरकुलचं जे काम आहे अमरावती शहरामध्ये सुरू झालेलं आहे, त्यामध्ये आज 12 वर्षाच्या कालावधीत शासनाचे टार्गेट होतं अमरावती शहरामध्ये 5,000 घरकुल करायचं, ते 5,000 टार्गेट महानगरपालिकेचं पूर्ण झालेलं आहे। आमच्याकडे 2017 GR आहे, त्या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की रमाई आवास योजनेमध्ये BPL कार्डाची गरज नाही। ज्या लोकांचं वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आहे त्या संपूर्ण लोकांना रमाई आवास योजनेचा लाभ घेता येतो। आम्ही जर आज पाहिलं तर महानगरपालिकेच्या एका अटीमुळे BPLच्या हजारो नागरिकांचं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी तेच मागणी घेऊन आम्ही महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिलं।